हरे राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंदमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं राजीव नयन धरे धनुषाय भगत विपत्ति भंजन सुखदायक मंगल भवन मंगलहारी द्रवो सुदशरथ अजीर विहारी जनक सुता जगत जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की जाके जुगपद कमल मनोहार जा सुकृपा निर्मल मति पावन लोकाभिराम रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम वंशी विभूषित करानव निरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्ठ पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने यं प्रवर्जन्तमनुपेतमुपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर अजुहा पुत्रेति तन्मयतया तरो भुने दुस्तं सर्वभूत ही तरधयं मुनिमानतोऽस्मि गजाननं भूत घनादिसंभुतं कपित्थजं भुफलचारुवक्षं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनोजव मारुत तुल्य वेगम
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठ वातात्मज वानरयुथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय, बालकृष्ण भगवान की जय, महालक्ष्मी माता की जय। परत कारण करुणावरण बालकृष्ण परमात्म्याचं वाङ्मयीन प्रतिरूप श्रीमद भागवत महापुराण। आज कथेचा पाचवा दिवस। काल कथा संपत असताना भगवान श्री कृष्णाचा जन्म उत्सव आपण साजरा केला। कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळका पसुटला। आपल्याला ठेवून या कृष्णजीला माया घेऊन चालिला। कृष्ण गोकुळात ठेवले, मायेला आणून बंदिवासात ठेवलं। वाक्य ऐका महाराज। देव हातात होता, उचलिला कमळापती पायीची बंधने गळती। देव हातात आला, बंधन गळाली। माया हातात आली, बंधन जशाला तशी झाली। बांधन आपल्याकडे म्हण आहे बघा, जाळाशिवाय कड नाही आणि मायेशिवाय रड नाही। माया असेल तर आपोआप रडू येत आणि माया नसेल तर पैसे दिले तरी रडायला येत नाही। माऊली म्हणतात, महाराज म्हणतात, मोले घातले रडाया नाही आसू आणि माया। पैसे देऊन रडायला लावून चालत नाही, रडणं आतून असावं लागतं। महाराज बोलले, सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न। लेकही रडते आईसाठी आणि सूनही रडते सासूसाठी, दोन्हीचं रडणं सारखंच ना। शेवटी आपुल्याचा कळवळा अनिका बाळावरी नाही। रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत। माया रडायला लागली, बातमी बाहेर पसरली, आठवा आला आठवा आला आठवा आला। कंसापर्यंत बातमी गेली। कंसानं विचार केला, उशीर करायला नको, धावतच बंदीखान्याकडे पोहोचला। दरवाजे उघडले आणि आतलं लेकूर उचलायला घेतलं। देवकीनं सांगितलं, दादा दादा दादा, अरे मुलगा नाही येतो, मुलगी येते। कंसानं सांगितलं, मुलगा असो अथवा मुलगी असो, मला धोका पत्करायचा नाही। तो कपटी आहे, विष्णू चांडाळ आहे, महाकपटी आहे। मागं त्यानं मोहिनीचा अवतार घेतला होता आणि भस्मासुराला मारलं होतं। आता स्त्रीच्या रूपात येईल आणि मीच आठवाय म्हणल, मला धोका पत्करायचा नाही। त्या पोरीला उचललं, अंगणामध्ये आला, पायाला धरलं आणि गर्र 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 आपटीलं नव्हतं, फिरवलं। आपटण्याच्या अगोदर पोरगी हातातली वर निघून गेली। अवती काय आदिशक्ती आहे, जगदंबा आहे, जगज्जननी आहे, ती हाताला लागत असते काय।
अष्टभुजा देवीचं रूप धारण केलं आणि आकाशवाणीतून कडाडून गर्जना केले, चांडाळा दुष्टा मला काय मारतो, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय, तुझा लागी वादी, तुझा लागी वादी, तुझा लागी वादी, हो तुझा लागी वादी, तातडीची मीटिंग भरवली कंसाने, मीटिंग पुढे प्रस्ताव ठेवला, जो माझ्या शत्रूला मारील त्याला अर्ध राज्यदान। पुरुष मंडळीतलं कोणी उठलं नाही, महिला मंडळातल्या एक बाईसाहेब उठल्या, काय नाव त्यांचं, पुतना म्हणा, पुतना, हा ज्यांनी ज्यांनी मावशी म्हणले त्यांची मावशी, मी मावशी म्हटलं नाही, पुतना बाई उठल्या, ए अरे कंसा काल जन्माला आलेले ईदभर कार्ट, आता तिला काय माहिती ते ईदभर आहे का जगभर आहे, आणि त्याला मारायला अर्ध राज्य कशाला, मारला। कंसानं सांगितलं आकाची बोळवण करा, आकाला भरजरी साडी नेसवा, दागदागिने द्या, कारण दोन, पहिलं कारण आपल्या वैराला मारायला चालली म्हणून बोळवण, आणि दुसरं कारण वाचून नाहीच आली तर पुन्हा रुक रुक नको, आका बिगर साडीची गेली म्हणून, शेवटची साडी तरी आपली द्यावी। राजवस्त्र परिधान केली तिनं, देवांगणेचा वेश घेतला, स्तनामध्ये विष भरलं आणि एक महिन्याच्या आतले जेवढे लेकर आहेत तेवढे मारत सुटली। दिन दुर्बळाची मारिता बाळके, करिता ती शोके माय बापे। लेकरं उचलायचं, स्तनाला लावायचं, त्यानं विष प्यायचं, मरून जायचं, असं करत 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 नामा म्हणे आली नंदाची आघरा, स्वरूप सुंदरा देवांगणा। यशोदेच्या दारात उभी राहिली आणि जोरात आवाज दिला, यशोदे आहे का घरी? यशोदा म्हणली, बाई 7 दिवसाची बाळंती नाही मी, घरात 7 दिवसाचं लेकरू आहे, ऐकून ठेवा, पुतना कृष्णाला मारायला 7व्या दिवशी पोहोचली आहे। आता 7व्याच दिवशी का त्याचं कारण आहे, तुम्ही 9वीपासून 7 दिवस मोजा, 9वी, 10वी, 11वी, 12वी, 13वी, 14वी, 15वी, 16वी अष्टमीला कृष्ण जन्म झालाय आणि 7व्या दिवशी ती मारायला गेली म्हणजे चतुर्दशीच्या दिवशी मारायला गेली। चतुर्दशीच्याच दिवशी का मारायला गेली त्याचं कारण, आपल्या देहामध्ये अविद्या 14 ठिकाणी राहते, पुतना म्हणजे अविद्या आहे आणि अविद्या 14 ठिकाणी राहत असल्यामुळे ती चतुर्दशीच्या दिवशी हल्ला करते, पण आपल्याजवळ जर कृष्ण असेल तर त्या चतुर्दशीच्या दिवशी 14 ठिकाणी राहणारी अविद्या जर शरीरात आली तर तिचाही निपात्त करता येतो, याचं द्योतक याचं कारण, म्हणून ती 7व्या दिवशी गेली। यशोदा म्हणली, घरीच आहे, आता ओळख नाही। बऱ्याच वेळेला असं होतं, तिनं म्हटली, ओळखलं का मला? आता हो म्हणावं तर यशोदेनं ओळखलं नाही, आणि नाही म्हणावं तर बाई साधी नाही, भरजरी पोशाख आहे, दागदागिन्यानं मढलेली आहे, देवांगणेसारखी दिसते। आम्हाला असं बऱ्याच वेळेला होतंय,
एखादा माणूस येतो म्हणतो महाराज जय हरी, एम म्हणतो जय हरी, ओळखिलं का? आता भानगड अशी महाराज, हो म्हणावं तर ओळखिलेलं नसतं आणि नाही म्हणावं तर एखादा चहा त्याच्या घरी पिलेला असतो. आम्ही मधला मार्ग काढतो. या 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 या, तुम्हाला नाही ओळखायचं तर ओळखायचं कोणाला? हा मधला मार्ग झाला. पण ते जर हा गावचं असलं तर म्हणतं मग सांगा मी कोणत्या गावचा आहे, मग आम्ही त्याच्यावरही एक मधला मार्ग करतो. या या, तुमच्या गावात मी कीर्तन केलंय ना, असं कसं? यशोदा म्हटली हो म्हणावं बाई ओळखीची नाही, नाही म्हणावं बाई साधी नाही. यशोदा म्हणली ओळखी पळखीचं जाऊ दे बैस. ती म्हणले हो हो, मी काय बसायला आले काय? तुझ्या लेकराला पाहायला आले, मला काम भरपूर आहेत. सांग तुझं लेकरू कुठे आहे? यशोदा म्हणली आत्ताच नाहू घातले आणि पाळण्यात झोपवले. नाहू घातलेले लेकर शक्यतो झोपतात. आणि का झोपतात तुम्हाला कारण माहित आहेत? लहान लेकराला आंघोळ घालायचं काम कोणाचं असतं? शक्यतो म्हातारीचं काम. सासू असेल तर सासू आणि आज जर सासू असेल तर बोलायचंच काम नाही. ती जाळ घालत बसते चुलीला आणि ती म्हातारी तिचं बोट पाण्यात बुडवून बघतीये. आता तिचा हात कधी पोळायचा आणि ते पाणी गरम कधी लागायचं. कडक पाणी झाल्यावर म्हातारी म्हणती सुनबाई काटा मोड झालाय घेऊ का? आणि तसं पाणी त्या लेकराला आंघोळीला महाराज. आणि तसल्या पाण्यानं आंघोळ घातल्यावर ती लेकरू पुन्हा उठत असतं काय? त्याला माहित आहे उठलं की आंघोळ परत. देव झोपले होते पण त्या आवाजानं देवानं विचार केला आई पण ना, अहो भवानीचं गिराईक आहे. शहाणा व्यापारी भवानीचं गिराईक माघारी जाऊ देत नाही. देवाचा धंदा काय? घेऊनिया चक्रगदा हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. मग देवाचा धंदा जर दुर्जनासी संहारी आहे तर धंद्याची सुरुवात करणारं गिराईक आलंय. देवाच्या पायामध्ये पैंजण होते आणि ते पाळण्याच्या वरून काय असतं बांधलेलं? लांबवा कांदवा. हा चांदवा म्हणा ना मग असं चांदवा. देवानं पाळण्याच्या लाकडावर लाथ मारली, पैंजणाचाही आवाज आला चांदव्याचाही आवाज आला, खळकण आवाज झाला. पुतना म्हटली यशोदे बघ आवाज येतोय जागच आहे ते. यशोदा ही त्रस्त झालेली होती, जागच आहे ना जाग हे. पळतच निघाली महाराज. तिलाही तिचं काम फत्ते करायचं होतं आणि देवही वाट पाहत होते. तिला येत असताना बघून देवानं डोळे बंद करून घेतले. गर्गसंहितेमध्ये 21 कारणं सांगितलेत देवानं डोळे का बंद केले याचे. आपल्याला आता जेवढे आठवतील तेवढे आपण सांगू पटापट.
अंगणामध्ये आली आणि कृष्णाला मांडीवर घेऊन स्तनपान करू लागली. आता दुसरे लेकर अर्ध्या मिनिटात मेले, एका मिनिटात मेले, ती बघू लागली कृष्णाकडं. आता डोळे पांढरे करल, मग डोळे पांढरे करल, आता मला सांगा ते डोळे पांढरे करणार आहे का? ते तिचे पांढरे करायला बसलाय बुवा. विष तर पहिल्या झटक्यात ओढलं महाराज, दूध दुसऱ्या घोटात ओढलं, रक्त तिसऱ्या घोटात ओढलं, विष चौथ्या घोटात ओढलं, आणि पाचव्या घोटामध्ये पंच प्राण ओढायला सुरुवात केली. तशी जोरात ओरडली, सोड 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 सोड, आणि त्या आरडा ओरड्यानं ती मूळ स्वरूपामध्ये आली. तिचं शरीर आहे 100 योजन, म्हणजे 400 कोस, म्हणजे 1200 किलोमीटर. तिचं डोकं हैदराबादला पडलं, पाय मुंबईला पडले. डोकं हैदराबादला, पाय मुंबईला, मध्ये लातूर जिल्ह्याचं काय झालं असेल बघा. देवणी तालुक्याचं तर थालीपीठच. तो आरडा ओरडा झाला, भूकंप गावात झाल्याची जाणीव झाली. यशोदा ओरडतच बाहेर आली, माझं बाळ, माझं बाळ. यशोदा धावत आली, नंदबाबा धावत आले, गोपाळ धावत आले, माझं बाळ, माझं बाळ. हे कोण पडलं अंगणामध्ये? गोपाळ म्हणले, थांबा राणी सरकार, आम्ही पाहतो. शिड्या लावून पोटावर गेले महाराज, आणि वर एक गोपाळ उभा राहिला छातीवर. त्याला कृष्ण खेळत असलेला दिसला, त्यानं उचलला आणि वरून खाली सांगू लागलं, लेकरू आहे, जिवंत आहे, जिवंत. आणि खालचे माणसं वर पाहू लागले, डोक्यावरच्या टोप्या खाली पडू लागले. अवाढव्य शरीर, शिड्यावरून ते लेकरू खाली आणलं, यशोदेच्या हाती दिलं. 3 वाटेची माती आणली यशोदेनं, उजव्या डाव्या अंगावरून उतरली आणि फेकून दिली. आता ह्याला नजर लागणार आहे महाराज. पुतण्याचे शरीराचे तुकडे केले, हाताचे 2 हाताचा एक चिता रचली, 2 पायासाठी एक चिता रचली, धडासाठी एक चिता रचली, डोक्यासाठी एक चिता रचली, 10-5 चिता करून तिला पेटवून दिलं. भागवतात वर्णन आहे, पुतणेचं शरीर जळत असताना सर्वत्र सुगंध दरवळत होता, सगळीकडे सुगंध पसरला होता. ऐकणारे भाविक म्हणतील, महाराज तिच्या देहातून सुगंध का आला हो? एक जण म्हणाला, काही नाही, नाव चांगलं असेल तिचं. महिला मंडळी मला सांगा, पुतना नाव चांगलं आहे का? आणि पुतना नाव जर चांगलं असतं तर आपल्या होणाळीमध्ये 2 तरी बायकांचं नाव पुतना असतं. गावात पुतना तर घेऊन या, सत्कार करू आपण. 3 नावं ठेवत नाही लोक, पुतना नाही, कैकई नाही, मंथरा नाही. या 3 नावाची बाई आहे का गावात? गावात सोडा, देवणी तालुक्यात नाही, तालुक्यात सोडा, लातूर जिल्ह्यात नाही, जिल्ह्यात सोडा, मराठवाड्यात नाही, मराठवाड्यात सोडा, महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रात सोडा, हिंदुस्थानात नाही. मग काहीही नावं ठेवतील लोक, गुड्डी ठेवतील होणाळीत असलेल्या सोडून, स्वीटी ठेवतील, बबली ठेवतील, डॉली. आता डॉली काय पोरीचं नाव असतं हे, पण ठेवतात लोक. आमच्या परळीत आमचा एक मित्र आहे, त्याच्या घरी मी बसलो होतो, श्रीरामजी सोबत होते माझे, आम्ही दोघं बसलेलो. आमचा मित्र आंघोळीला गेला, त्याचा मोबाईल वाजला, त्याच्या बायकोनं उचलला, तिकडनं आवाज आला, भरत कुठं आहे? बायकोनं सांगितलं, आंघोळ करतोय. झालं काहीतरी बोलणं, फोन ठेवला. पुन्हा 5 मिनिटांनी फोन आला, झाली का भरतची आंघोळ? बायको म्हणली, तुम्ही कोण बोलताय? तिकडून नाव सांगितलं. पुन्हा 5 मिनिटांनी परत फोन आला, झाली का आंघोळ भरतची? हिनं सांगितलं, नाही. तुम्ही कोण बोलताय? तिकडून नाव सांगितलं. 10 मिनिटांनी भरतची आंघोळ झाली, भरत बाहेर आला, आपलं ट्रॅव्हलनं डोकं पसवत होता. बायको म्हणली, काय हो, ही डॉली कोण आहे? डॉली, त्याला त्या फोनचं काय माहीतच नव्हतं. तो म्हणला, अगं डॉली ना, ते आपलं कदम महाराज नाही का, त्यांनी एक कुत्री पाळली आहे, तिचं नाव डॉली आहे.
बायकोनं बेल न हातात घेतलं महाराज, म्हणली कुत्रीचं नाव आहे का डॉली, त्या कुत्रीचा आता 3 वेळा फोन येऊन गेलाय म्हणली. काही नाव ठेवतात लोक. आता एक नवीन नाव आलंय पहा, टीव्हीवरच्या कुठल्या तरी मालिकेतून आलं ते, साक्षी. खर तर साक्षी हे नाव स्त्रीलिंगी नाही, साक्षी शब्द पुल्लिंगी आहे. साक्षी म्हणजे पाहणारा. कोर्टामध्ये साक्ष द्यायला कोण असतो? साक्षीदार. साक्षी शब्दाचा अर्थ आहे पाहणारा, पण आपण मुलीला नाव ठेवलं. आणखी एक नाव आहे सविता, खरं तर ते मुलीचं नाव नाही, सूर्याचं नाव आहे ते. मग सूर्य पुरुष आहे का स्त्री आहे? पुरुष. आपण स्त्रियांना नाव ठेवतो सविता. आणि एक मुलींचं नाव आम्ही चोरलं, किरण. किरण हे नाव मुलीचं आहे, पण नाव ठेवल्या जातं पोरांचं. आणि आता राहणीमानावरून ओळखायला पण येत नाही, पोरण पोरी सारखेच दिसायला लागली. उलट घोटाळा झाला, मुली केस कापायला लागल्या आणि पोरं केस वाढवायला लागले. पुतना नाव चांगलं नाही, म्हटले दिसायला सुंदर असेल. तिला पाहिलं की 3 दिवस जेवण जात नव्हतं, इतकी किळस येत होती तिच्या रूपाची. म्हटले आहार चांगला घेत असेल, रक्तपित होती लेकरांचं आणि मांस खात होती. म्हटले चांगल्या कुळात जन्मले असेल, राक्षस कुळाचा वंश चालवत होती. मग दिसायला सुंदर नाही, नाव चांगलं नाही, वागणं चांगलं नाही, आहार चांगला नाही, मग शरीरातून सुगंध आला का? एकच आहे. भागवतकार असं गोड उत्तर देतात, तिचं काहीच चांगलं नाही, पण तिनं एक काम चांगलं केलंय. जे काम आई करते ते काम तिनं केलंय. कृष्णाला मांडीवर घेतलं आणि दूध पाजलं. निमित्त काहीही असेल, भगवान म्हटले अरे जिच्या स्तनाला माझं मुख लागलं तिच्या अंगातून दुर्गंधी आली तर किंमत तिची कमी होणार नाही, किंमत माझी कमी होईल. भागवतात वर्णन आहे जो मोक्ष शुकसनकादिकांना दिला तो मोक्ष भगवंतानं पुतणीला दिला. ज्ञानोबाराय लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये, त्वा सनकादिकाचे माने सायुज्य सौरसो दिधला पुतणे, जे विषाचे स्तनपाने मारू आली, पुतना कंटक मुक्त केली. पुतना मारली, तरणाव्रत मारला, आला वाऱ्याचं रूप घेऊन त्याला मारलं, शकटासूर आला गाड्याचं रूप घेऊन त्याला मारलं. करता 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 देव 6 महिन्याचे झालेत, पण अजून सुद्धा देवाचं नाव ठेवण्यात आलेलं नाही, नामकरण सोहळा झाला नाही. तुम्ही म्हणाल का झाला नाही, त्याचं कारण आहे. रोहिणी वसुदेवाची पत्नी, ती नंदराजाच्या घरी राहत होती, तिला एक मुलगा झाला होता, त्याचं नामकरण करायचं राहिलं होतं, त्याचं बारसं राहिलं होतं. ते का राहिलं होतं? तर रोहिणी यदुकुळाच्या पुरुषाची पत्नी आहे आणि यदुकुळाचे कुलगुरू गर्गमुनी आहेत, ते आल्याशिवाय त्या लेकराचं जातक होणार नाही, त्याचे जन्मसंस्कार होणार नाही, त्याचं बारसं नामकरण होणार नाही. आणि त्या मोठ्या लेकराचं केलं नाही म्हणून ह्या लहानाचं करता येत नाही. व्यवहार आहे शेवटी. नंदबाबा विचार करत होते, बाबा पाहुणीच्या लेकराचं नामकरण राहिले, आपल्याच लेकराचं कशाला करायचं? मग ऐकणारे भाविक म्हणतील, नाव जर ठेवलंच नाही तर लोक त्याला हाक कशी मारत होते? कुठल्या तरी नावानं हाक मारायचे असते ना. उपजली या बाळकासी नाव नाही तयापासी, ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. गवळणी त्याला म्हणायच्या, बघा नाव कधी ठेवायचं त्या दिवशी ठेवतील, काय ठेवायचं त्या दिवशी ठेवतील, पण यशोदेचा रंग गोरा, नंदबाबाचा रंग गोरा आणि हे लेकरू मात्र सावळे, त्यामुळं आम्ही सगळ्या गवळणी याला वेगळं काहीच नाव देणार नाही, आम्ही याला सावरिया म्हणणार. कोई कहे गोविंद कोई गोपाला, कोई कहे गोविंद
कोई गोपाल, मैं तो कहूँ सवरिया बासुरिया वाला, तो कहूँ सवरिया बासुरिया वाला, कहूँ सव बासुरिया वाला, मैं तो कहूँ सवरिया बासुरिया वाला, कोई कहे गोविंद कोई गोपाल, कोई कहे गोविंद कोई गोपाल, कहूँ सवरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सवरिया बासुरिया वाला, कोई कहे गोविंद कोई गोपाल, कोई कहे गोविंद कोई गोपाल, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, राधा ने श्याम कहा मीरा ने गिरधर, कृष्ण ने कृष्ण का कुब जाने नटेवर, राधा ने श्याम कहा मीरा ने गिरधर, कृष्ण ने कृष्ण कहा कुब जाने नटवर, गोलों ने तुमको पुकारा गोपाला, गोलों ने तुमको पुकारा गोपाला, मैं तो सवरिया वाला, मैं तो कहूँ सवरिया बासुरिया वाला, कोई कहे गोविंद कोई गोपाला, कोई कहे गोविंद कोई गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, ए मैया तो कहती है सुनो कन्हैया, आयका मैया तो कहती है तुमको कन्हैया, यशोदा कनुआ मनाई छे, कनुआ अरे लाला कनुआ, देवाची नाव हजार आहेत महाराज, ओम विश्वम विष्णुर्व षटकारो, इथून ते सर्व प्रहरणा युधहा, कोणतं नाव घेतलं याला महत्व नाही, किती भावनेनं घेतलं याला महत्व, राम राम तो सब कहे ठक ठाकुर और चोर, जिस नाम से भीष्म प्रहलाद तरे ओ नाम कछ और, तोंडानं भजन का करायचं याचं कारण तुम्हाला मी कालही सांगितलं, करे टाळी बोला मुखी, नाव घेतलेलं देवाला आवडतं म्हणून देवाचं नाव घ्यावं, देवानं मुख आपल्याला भजन करण्यासाठीच दिलंय म्हणून आपण देवाचं नाव घ्यावं, आम्हाला काही लोक म्हणतात महाराज आम्हालाही खूप मना वाटतो पण स्वर नाही, आम्हाला ताल नाही, आवाज नाही, आमच्या महाराजांनी तुम्हाला परवानगी दिली आहे, नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण, जसं जमेल तसं, फक्त एकच टाळी वाजवायची आणि मुखातून त्याचं नाव आपल्याला घेता आलं पाहिजे घ्यायचं, हा एवढा भरगच्च भरलेला मंडप, एवढ्या मंडपामध्ये जर आम्ही आपल्याकडून भजन नाही करून घेतलं तर तुम्ही दोषी नाही, दोषी आम्ही आहे, आणि मला सांगा एवढ्या वातावरणात बसल्यावर जर तुम्ही भजन नाही केलं मग काय लग्नामध्ये भजन करणार आहेत का, साधा व्यवहार आहे, अहो बैल जर हिरव्या चाऱ्याच्या जवळ बांधून चारा खात नसतील तर काय नांगरटीला जाऊन चारा खाणार आहेत का, एवढं गोड वातावरण आहे, याच वातावरणात भजन होत असतं, याच वातावरणात करायचं असतं, एक दोन मिनटं सर्वांनी हात मोकळे करायचे, टाळी वाजवून आमच्या सोबत म्हणण्याचा प्रयत्न करायचा, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैया तो कहती है सुनो
कन्हैया मैया तो कहती है सुनो कन्हैया घनश्याम कहते हैं बलराम भैया घनश्याम कहे बलराम भैया मैया तो कहती है सुनो कन्हैया घनश्याम कहते हैं बलराम भैया सुरों की आंखों को तुमको उजाला सुरों की आंखों को तुमको उजाला मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला कोई कहे गोविंदा कोई गोपाला कोई कहे गोविंद कोई गोपाला मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला तो कहूँ सावरिया बासुरिया वाला बलवारे अर्जुन के मोहन भीष्म जी के बलवारे अर्जुन के मोहन छलिया पे कह कर के बोला दुर्योधन छलिया ही कह कर पुकारे दुर्योधन भीष्म जी के बनवारे मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला बासुरिया वाला तू बासुरिया वाला तू बासुरिया वाला बासुरिया वाला तू बासुरिया वाला बासुरिया वाला तू प्यारा मैं तो कहूँ सावरिया सहा महीने झाले नाव ठेवलं नाही एके दिवशी गर्गमुनी आले अश्वशाळेमध्ये थांबले नंदबाबांना दोघींना सांगितलं नामकरण करायला गर्गमुनी आलेत लेकरं घेऊन चला दोघींनी जाताना विचार केला ह्या ज्योतिषी लोकांचं काय खरंय महाराज अर्ध्या गप्पाच असतात भविष्य सांगायला काय महाराज आम्हालाही जमतं ते ज्योतिष सांगणार काय भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार आपल्या दारात येणार माय तुझ्यासारखी दानशूर या तालुक्यात नाही खरं तर हिच्यासारखी कंजूस जिल्ह्यात नसती माय तू फार चांगली बघ तू सगळ्यांसाठी बरंच काही करती पण तुझ्यासाठी कोणी काय करत नाही बघ आणि पटतं हे लवकर सगळ्यांनाच तुझा छळ झाला बघ सासूकडून आणि सगळ्यांनाच हे पटतं लवकर तुमचा एक प्रॉब्लेम सांगू का महिला मंडळीचा तुम्ही ज्या वेळेला सून असता त्यावेळेला तुम्हाला सासू चांगली भेटत नाही तुम्ही ज्या वेळेला सून असता त्यावेळेला सासू चांगली भेटत नाही आणि तुम्ही ज्या वेळेला सासू होतात त्यावेळेला सून चांगली भेटत नाही असा डबल घोटाळा आहे तुमचा बाई एकच डोकं डबल चालवते बघा म्हातारीचं डोकं कसं चालतंय म्हातारीला वाटतं माझी सून माझ्या पोराच्या ताब्यात पाहिजे माझी सून माझ्या पोराच्या ताब्यात पाहिजे आणि माझा जावई माझ्या लेकीच्या मुठीत पाहिजे वारे म्हातारी डबल डोकं कसा मेळ बसल जावई येऊ द्या लेकी बरोबर काय आनंद महाराज म्हातारीला गल्लीत चक्कर मारून येते बघा बापू आले जावई बापू आमच्या लेकीला सोडून राहतच नाहीत एक दिवस त्यांना करमत नाही आमची लेक आली की मागच येतात दुसऱ्या गाडीनं जीवई लेकरात आमच्या
जावई आला की प्रेम दिसत. आणि दोन दिवसांनी सुनबाई बरोबर मुलगा जाऊ द्या त्याच्या सासरवाडीला. 50 घरात फिरून येते म्हातारी, गेला की नंदी बैल बायकोच्या माग. वारे म्हातारी डबल डोक. जावई आला तेव्हा तुला प्रेम दिसलं आणि पोरगा गेला तेव्हा नंदी बैल वाटला. दुपारची 12 वेळ सासरवाडीत आलेला जावई आणि माहेरी आलेली लेक पलंगावर बसले गप्पा मारतात. काय आनंद महाराज म्हातारीला, 100 म्हाताऱ्या गोळा करून आणते. बघा ना कसं गुद चाललंय. माझ्या लेकराला विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय घेत नाही जावई. त्याच पलंगावर 4 दिवसांनी पोरगान सून बसू दे बरं. 200 म्हाताऱ्या गोळा करते म्हातारी. माय आमच्या काळात असलं डबल डोक. सुनबाई फार फ्रेश झाल्या बघा आता. पण फ्रेश हो नका, तुमचा लय घोटाळा आहे. सुनबाईला काय वाटतं, माझी भाऊजाई माझ्या भावाच्या ताब्यात पाहिजे आणि माझा नवरा माझ्या मुठीत पाहिजे. वाघ बहीण डबल डोक. माझ्या वहिनीनं माझे मायबाप सांभाळले पाहिजे आणि मी मात्र सासू सासऱ्यांना घरी ठेवून लातूरला राहिली पाहिजे. वारे बहीण डबल डोकं. लातूर शहरामध्ये आता मागच्या महिन्यामध्ये एक चक्कर झाली. एका माझ्या 3 बहिणी आहेत लातूरमध्ये. बहिणीच्या शेजारचं घर मला चहाला बोलवलं, मी गेलो चहाला. मग तिथं बहीण लातूर शहरात राहत होती, भाऊ गावाकडनं आलेला होता. मी घरात बसलो आणि ती बहीण त्या भावाला शहाणपणा शिकवू लागली. तुला लाज वाटू दे जरा, जास्त माज आला का तुला? बायकोचा गुलाम झालास, नंदी बैल झालास, आईकडं लक्ष नाही तुझं, बाबाकडं लक्ष नाही, असा करतो तस. अर्धा तास बोलू लागली महाराज. आणि मला म्हणू लागली, महाराज ह्याला काही शिकवा, मायबापाला नीट बघना झाला. मी सगळं ऐकून घेतलं. म्हणलं ताई त्याला तर सांगतो मी, तो माझं ऐकेल म्हटलं. पण मला सांग, तू इथं लातूरमध्ये किती वर्ष झालं राहते? म्हणले, महाराज 5 वर्ष झालं राहते. बरं, हां, तुझे सासू सासरे कुठे आहेत? म्हणले, महाराज गावाकडे राहतेत. म्हणलं, देऊ का कान फडात तुझ्या? तुझे सासू सासरे गावाकडे ठेवलेस आणि भावाला शहाणपणा शिकवायला लागली. तुझे सासू सासरे इथं घेऊन ये आणि मग भावाला सांग. मायबाप गावाकडं आणि पोरगा लातूरला. आणि कारण काय गोड सांगतेत महाराज, शिकायला ठेवलेत लेकर म्हणते. तू गावात शिकाना झाले तुझे लेकर? शिक्षणाच्या गोंडस नावाखाली फक्त तुला बायकोचा पदर धरून जायचं होतं, एवढं ध्यानात ठेव. डबल डोके. ज्योतिष सांगणारांचं काय, हरभऱ्याच्या झाडावर देतात चढून. तुझा सासूकडून छळ झाला बाई, पण तू फार निबरगट्ट आहे, चांगली आहे, म्हणून हे निभावलं सगळं. दोन मोठी संकट येऊन गेले बाई तुझ्यावर. आणि प्रत्येकाच्या जीवनात आलेलेच असतात संकट. आणि आता पुढे एक संकट वादळ येण्याची शक्यता आहे. मग बाई हात जोडती, महाराज काय उपाय आहे? नाशिकला जाऊन काकबळी नागबळी करावा लागेल. तुम्ही गेलात तर 50,000 खर्च, मी केला तर 15,000 भागेल. मग माणसांना वाटतं 50 देण्यापेक्षा 15 भागते, जा तुम्हीच 15 घेऊन. तसं ह्या बाया म्हटल्या दोघी, त्याचं काय ज्योतिषाचं काही सांगल तो. रोहिणी म्हणली, एक काम करू, माझं बाळ तुझ्याजवळ घे, तुझं बाळ माझ्याजवळ दे. त्या गर्गाचार्यांनी जर ओळखलं आपलं दोघींचं लेकरू कोणतं कोणतं कोणतीचं आहे तर त्याचं खरं, नाही तर सोडून द्यायचं. कृष्ण घेतला रोहिणीनं आणि दादा घेतला यशोदेनं. दोघी गेल्या महाराजाच्या पुढं बसल्या. महाराज ध्यान मुद्रा लावलेली, पद्मासन घातले, डोळे मिटून घेतलेले आहेत आणि ध्यानामध्ये मग्न आहेत. यशोदेन आवाज दिला, महाराज आम्ही यशोदा रोहिणी आलोय, बाळाचं नामकरण करायचंय, डोळे उघडा. डोळे मिटूनच गर्गाचार्यांनी सांगितलं, देवी डोळे उघडतो, भविष्य सांगतो, नामकरण करतो, पण अगोदर तुझं मूल रोहिणीच्या मांडीवर आहे ते तुझ्या मांडीवर घे
आणि रोहिणीचं मूल तुझ्या मांडीवर आहे ते रोहिणीला दे. दोघींना शॉकच लागला, अरे बापरे. बुवानं डोळे तर उघडले नाही आपोआप. बाबा हे तुम्हाला कसं कळलं? कळलं नसतं तर इथं आलो असतो का बाई? पटापट लेकर बदलले, मनात विश्वास बसला, बाबा खरंच सांगणार आहे. डोळे उघडले, रोहिणीच्या मांडीकडे पाहिलं. आधी त्याचं सांगायचंय ना, देवी तुझ्या लेकराकडे पाहिलं की मन रमून जात. रमनते योगिन यस्मिन सहा रामः. योग्यांना सुद्धा रमवणारा हा असल्या कारणानं याचं नाव मी राम ठेवतो. पण नुसतं राम नाव ठेवलं तर लक्ष अयोध्येच्या रामाकडे जाईल, म्हणून याला दुसरं नाव देतो. हा बलवान आहे, बलदंड शरीराचा होणार आहे, म्हणून याच्या रामाला बल जोडून याचं नाव मी बलराम ठेवतो. बोले बलराम भगवान की जय. हा देवकीच्या गर्भातून संकर्षित करून रोहिणीच्या गर्भात आलेला असल्यामुळे याचं नाव मी संकर्षण सुद्धा ठेवतो. हा पराक्रमी होणार आहे, गदायुद्धामध्ये प्रवीण होणार आहे, याचे शिष्य जागतिक दर्जाचे कीर्तिमान कीर्तिवंत होणार आहेत, शत्रूला नामोहरम करणार आहे, कोणीही न वापरलेलं अवजार हत्यार म्हणून वापरणार आहे. त्याचं झाल्यावर यशोदेची तळमळ आहे. माझ्या लेकराचं सांगा, माझ्या लेकराचं सांगा, महाराज महाराज माझ्या लेकराचं. आणि त्या लेकराकडं पाहिलं महाराज, ते काय साधं लेकरू आहे. बरहा पीडम नटवर उपहू करण यो करणिकार राजस सुकुमार मदनाचा पुतळा. वरच्या पापण्यावर खालच्या पापण्या खाले, आता दृष्टी पुढे ऐसा चितोर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंग. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या. सुखाला सुद्धा सुख देणार आणि अमृतापेक्षाही गोड असणार ते रूप अंगावर काटा उभा राहिला महाराजांच्या. शब्दाला कुलूप लागलं, काय बोलणार आहेत? परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे नि सांगे. जिथं परापश्चंती मध्यमावाणीनं त्याचं वर्णन करता येत नाही, तिथं वैखरी वाणी काय वर्णन करणार आहे? स्तब्ध झालेत महाराज. यशोदेनं चुटकी वाजवली, बाबा बाबा सावध व्हा. काय झालं? जाग्यावर आले, भानावर आले. आता म्हणायचं होतं, देवी याचं वर्णन मी काय सांगू? हा जगाचं सौंदर्य घेतलेलं आहे, जगाचा आधार असलेला आहे म्हणायचं होतं, पण देवानं असं पाहिलं, हो बाबा मी देव आहे हे जर आता जाहीर केलं तर बाई उचलून देवघरात ठेवून देईल मला. देवघरात बसून कंटाळा आलाय, थोडं मांडीवर झोपू दे आईच्या. माहीत आहे मला मी विश्वाचा जनेता आहे, पण मला आई म्हणून हाक मारायची आहे थोडे दिवस. देवानं नजर टाकली, मोहित केलं. बोलायचं होतं याचं वर्णन मी काय करू, हा जगाचा बाप आहे. पण वाक्य गेलं, यशोदे याचं वर्णन मी काय सांगू, याचं चरित्र अगाध आहे. हा भरपूर लग्न करणार आहे, सुनबाई भरपूर पाहायला मिळणार आहेत तुला. यशोदा म्हणली, बरं झालं का मला हातभार लावतील. भरपूरचा अर्थ यशोदेला वाटलं, सा चार पाच करील लग्न, 16,000 करील हे डोक्यात तरी येईल का? दुसऱ्याच्या भानगडीत नाकं खुपसायची सवय याला, आणि आहेच ना महाराज, कौरव पांडवाच्या भानगडीत यानंच सगळा नाक खुपसलं. पाण्यात शहर बांधून राहील, द्वारका निर्माण करणारच होता. एका जागेवर राहणार नाही, भवरायाच्या पायामध्ये फिरतच होता. शेवटचं वाक्य फार गोड बोलले, यशोदे कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त आयुष्य तुझ्या लेकराला आहे. त्याचं उलट केलं तर कळलं ना, घरचे सगळे अगोदर जाणार आहेत आणि एकटंच मागं राहणार आहे. दीर्घ आयुष्य मिळणार आहे तुझ्या लेकराला. यानं मला आल्याबरोबर आकर्षित केलं. कृषिभो वाचक शब्दो नश्च निर्वर्ती वाचक हा तयोरेक्यम परमब्रह्म कृष्ण इत्यभिधी येते. चित्ताला आकर्षित करणारा आहे,
कृकर्षती आकर्षित करतो म्हणून याचं नाव मी कृष्ण ठेवतो. सत्ता आणि आनंदाचं एकत्रीकरण आहे म्हणून याचं नाव मी कृष्ण ठेवतो. आणि कृष्ण एकटा येत नाही, सोबत स्त्री असते, लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी, म्हणून याचं नाव मी श्री कृष्ण ठेवतो. बोलिये श्री कृष्ण भगवान की जय. दोघा लेकराचं नामकरण झालं. आनंदानं त्या मावल्या घरी आल्या, इकडं मीटिंग बसली. कंस म्हटला तृणावर्त गेला, शक्तासुर गेला, बकासुर गेला, पुतना तर पहिल्या झटक्यात गेली. कोण मारणार माझ्या शत्रूला? महाबळ नावाचा दैत्य उभा राहिला. सांगितलं महाराज मी विडा उचलला. म्हटलं यांचा सत्कार करा. सत्कार केला. महाबळानं ब्राह्मणाचा वेश घेतला, डोक्याला पगडी ठेवली, अंगामध्ये बाराबंदी घातली, खांद्यावर उपरणं घेतलं, कमरेला धोतर नेसला, गळ्यामध्ये जानवं अडकवलं, हातात पंचांग घेतलं आणि गोकुळात पोहोचला. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, बाळाची कुंडली तयार करून देणार. आता कालच झालं होतं ना गर्गाकडं, पण महिलांना नादच असतो महाराज. पडताळा करू, कालच्याचं ना आजच्याचं जुळतं का बघू. दासीला पाठवलं, त्याला बोलवलं, कृष्णाला मांडीवर घेतलं, ब्राह्मण पाटावर बसवले. आता ते ब्राह्मण आहेत महाराज, त्या काळातले. बसायला पाठ, पंचांगाला पाठ, पाठीला पाठ, देवबाप्पाचा मोठा थाट. कृष्ण मांडीवर आहेत, यशोदा म्हणते सांगा माझ्या बाळाचं भविष्य. त्यानं पाहिलं, म्हटलं सांगायला चालू याचं. यशोदे लेकरू लग्न भरपूर करणार आहे, चंचल दिसतंय, बाईल वेड आहे, बाईल वेड. कालचं त्याचं खरंच आहे म्हटल्या बरोबर. भिंगरी भिंगरी याच्या पायात जाग्यावर थांबणार नाही. यशोदा म्हणली बरोबर आहे. दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसणार आहे. यशोदा म्हणली बरोबर आहे. कालचं आज सारखं भांडणं करत राहणार आहे. यशोदा म्हणली बरं आहे ना, मार खाऊन येणाऱ्यापेक्षा मारणारा असलेलं परवडतं. सगळं ठीक आहे, पण म्हणलं की यशोदा घाबरली. सांगा ना महाराज पण काय? यशोदे अवघड आहे. काय अवघड आहे? फारच अवघड आहे. काय अवघड आहे? तुझं लेकरू कुळाच्या मुळावर आहे. सगळ्या कुळाचा सत्यानाश करणारे आणि एकटंच मागं राहणार आहे. बरं त्यानं काय खोटं सांगितलंय का? कालचे महाराज काय म्हटले होते? सगळ्यापेक्षा जास्त दिवस हे राहणार आहे, म्हणजे सगळे आधी जाणारच आहेत. यानं तरी काय सांगितलं? कुलघातकी कुळाच्या मुळावर आहे. यशोदेनं हात जोडली. मग काही उपाय असेल ना? आहे. मग सांगा ना महाराज, करू लगेच आपण. काय नाही यशोदे, लेकराला खांद्यावर घ्या. यशोदा म्हणली हो, घेतलं. जंगलात न्या. यशोदा म्हणली नेलं. कमरेत का खड्डा करा. यशोदा म्हणली केला. यशोदेला वाटलं काही नारळ उतरून टाकायचे असतील, काय असेल काहीतरी. सांगा ना महाराज पुढे काय. काय नाही, त्या खड्ड्यामध्ये ह्या लेकराला टाका, वर गाडीभर माती टाका आणि याला जिवंत पुरून मोकळ्या हातानं माघारी या. देव हसू लागले, बेट्या काही जिबेला हाडे का तुझ्या? जाऊ दे बोल. एवढ्यावर यशोदा मात्र खवळल्या. त्याने सांगितलं लेकराचे अंगी अवचिन्य बहुत नेवनी गर्तेत घालावे. यशोदा म्हणले ओ महाराज काय बोलता, कालच गर्ग आले होते, किती सुंदर सांगून गेले. इथं गणित चुकलं त्याच. तो म्हटला ओ यशोदाबाई काय सांगताय त्या गर्गाचं, एकाच वर्गात होतो आम्ही, एकाच गुरुकडे शिकलोय, त्याला अंकशास्त्र कळलं नाही, ज्योतिषशास्त्र कळलं नाही, हस्तसामुद्रिक कळलं नाही, त्याला गणित मांडता येत नाही, तो चुकलाय. गर्ग तो चुकला गणितासी.
आणि देवाचं असं आहे महाराज, देवाला तुम्ही शिव्या द्या त्याला राग येत नाही, पण त्याच्या भक्ताला जर तुम्ही नावं ठेवली तर देवाला सहन होत नाही. गर्गाला नाव ठेवलं देव चिडले, पाय यशोदेच्या मांडीवरून खाली घेतला, पंचांगाच्या पाठाला अंगठ्यानं डिवचलं, त्याला इशारा कळला, इथला पाठ उठला आणि इकडं गेला, इकडं एखादं गाव सांगा समोर, इकडं गाव सांगा, इथं जवळचं नाही लांबचं सांगा. किलोमीटरचे पैसे तुम्हाला द्यायचे आहेत का, डिझेल तुम्हाला भरायचं आहे का, लांब गेला लांब 200 किलोमीटर गेला इकडं संभाजीनगर, इकडं मागचा पाठीला जो होता तो मागं गेला, सांगा एखादं गाव जवळचं नाही 200 किलोमीटर, हैदराबादला गेला म्हणा ना, मागचा पाठ हैदराबादवरून निघाला, समोरचा पाठ संभाजीवर नगरवरून निघाला, 140 स्पीडनं विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, त्यांनी मारलं बसलेला पाठ म्हणू लागला मी पण, देव म्हणले उडी मार, त्या पाठानं देवाला उचललं ब्राह्मणाला, छताला त्या माळवदाला आदळलं आणि खालून पाठ बाजूला झाला, वरून ब्राह्मण निसटला दणकणा पटला, बैठकीचा पाटू त्याने घेतला उच्चा. हे बाहेर पाटांची फायटिंग चालू, तोपर्यंत किचन मधले त्याचे धाकटे भाऊ उड्या मारू लागले, पोळपाट वाकून बघू लागले, आम्ही देव म्हणले चलो, पोळपाट निघाले की उलतने निघाले, फळ्या निघाल्या, बकेट निघाले, पातेले निघाले, बेलनं म्हणलं मी पण येऊ का, पळपट म्हणला बस घरात, तू काय करणार आहेस, बेलनं म्हणला सगळ्यात मोठं काम मी करतो, बाकीचे म्हणले बघा तरी काय करतं हे, चल म्हणले बघू, आणि खरंच बेलण्यानं मोठं काम केलं महाराज, पळ्या झपके देऊ लागल्या, बकेट मारू लागले, पातेले मारू लागले, ब्राह्मण ओरडले मेलो मेलो, म्हणलं की बेलनं आलं तोंडात बसलं बाकन, सगळे हसू लागले, ह्यानंच मेन काम केलं म्हणले, तोंड दाबून बुक्क्याचा मार, आणि मध्ये मारामारी चालू आहे, ब्राह्मण पळायला लागले, दरवाजातून निघणार बाज आडवी झाली, जय हरी, दक्षिणा घ्यायचा नाही का म्हणले, ब्राह्मण म्हणले मध्येच भरपूर मिळालाय, मग बाज म्हणली न्यायचा नाही तर देऊन जा, तो म्हणला माझ्याकडे काय द्यायलंय, माचवा म्हणला मी घेतो काय घ्यायचंय ते, एका माचव्यात जानवं अडकलं आणि दुसऱ्या माचव्यात धोतर अडकलं, जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, देव बाप्पा पळाले, कपट्या महाबळवटा दिले पिढे दान, सोशिली पुतनाविषे फजिताची स्तन, आणि महाबळाची फजिती झाली, कंस जरा शांत झाला, आणि कंस जरा शांत झाला, इकडं गोकुळामध्ये भगवान आता 1 वर्षाचे झाले, 1 वर्षाचे लेकरं रांगतात, बरोबर आहे ना, महिला मंडळ म्हणाल महाराज रांगायचं काय नवल आहे, आमचे लेकरं रांगत येतच की, आपले रांगत येत फेगड्या पायाचे वाकडे तिकडे, देवाचं रांगणं सुद्धा अत्यंत शास्त्राला धरू नये, कसा रांगलाय, तळवे तळहात तळहात टिकीत, तळवे तळहात तळहात टिकीत, डबे गुडग्याने गुडग्याने रांगत, डबे गुडग्याने गुडग्याने रांगत, डबे गुडग्याने गुडग्याने रांगत, तळवे तळहात, बोला बोला, तळवे तळहात तळहात टिकीत, डबे गुडग्याने गुडग्याने रांगत, डबे गुडग्याने गुडग्याने रांगत,
हाथ टेकी डाले गुड़ज्ञान रंगत जय हो गुड़ज्ञान रंगत डाले गुड़ज्ञान रंगत असाच का रंगला ऐका दोन्ही तळहातच का ठेवले देव जन्माच्या अगोदर पृथ्वी गायीचं रूप घेऊन देवाकडे गेली होती वत्स रूपे पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत असे त्यावेळेला भगवंतानं अभयदान दिलं होतं पृथ्वी घाबरू नकोस तुझा भार कमी करायला मी येतोय आता देव आलेत आणि पृथ्वीच्या पाठीवर हात टाकलाय दोन्ही हात पाठीवर हात टाकून सांगतात आलोय मी आता भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी नाही पाठीशी समर्थ देव पाठीवर आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीवर आलोय तळहात उजवा तळपाय देवाच्या तळपायावर शंख चक्र पदा गदा पद्म ध्वज अंकुश ही चिन्ह उमटलेली आहेत आणि देव ज्या वेळेला जमिनीवर पाय ठेवतो धुळीत पाय ठेवतो त्यावेळेला ती चिन्ह उमटतात आणि मागाहून येणाऱ्या गोपाळांना कळतं अरे हे जरी बाळ दिसत असलं तरी हे बाळ नाही हे चिन्ह ज्याच्या पायावर आहेत तो आमचा भगवान आहे भक्तांना आपली ओळख पटावी म्हणून उजवा तळपाय आणि डावा गुडगा शरीर प्रकृती पुरुषाचं मिलन आहे उजवी बाजू म्हणजे पुरुष डावी बाजू म्हणजे प्रकृती आपण महादेवाचा एक फोटो पाहत असाल अर्धनारी नटेश्वर उजव्या अंगात महादेव डाव्या अंगात पार्वती पार्वती म्हणजे प्रकृती महादेव म्हणजे पुरुष आठ प्रकृतीपैकी पहिली प्रकृती भूमी आहे आणि पार्वती हे डावा अंग आहे भूमी आपो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकारम इति यम्मे भिन्ना प्रकृतीर अष्टधा मग आठ प्रकारच्या प्रकृतीपैकी भूमी ही एक नंबरची पृथ्वी आहे प्रकृती आहे मग डावं अंग म्हणजे प्रकृती आणि भूमी म्हणजे प्रकृती प्रकृतीचा अंग प्रकृतीच्याच बाजूला राहिलं पाहिजे म्हणून डाव्या गुडघ्याने रांगत रांगू लागले रांगत रंगनी चोरित लोणी धावून धरिती गौळणी बांधिती चरणी देती गारहाणी यशोदे साजनी दय दुध भक्षणी तमालनी ले नवल केले साजनी कृष्ण आळीवा बाई आळीवा परतो नि माते दावा कृष्ण आळीवा बाई आळीवा थोडा बस कमी करा थोडा ट्रबल द्या मंडळ स्थापन केलं देवानं चोरी लीला प्रसारक मंडळ मंडळाचे सभासद वडजा वाकड्या पेंद्या सुदामा विठ्या दांड्या गोंद्या माध्या वाकड्या खुबड्या बोबड्या सगळ्यांना आवाहन केलं याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पोटभर म्हणलं की बोबड्या उठून उभा राहिला तोत्र होत ते आणि जोरा तोडला तिथन्या पोटबल देणाला म्हणजे काय तुझ्या बापा त्या खालत देणाला आहेत का देव म्हणले माझ्या बापाचं कोणालाच मिळत नाही तुमच्याच बापाचं तुम्हालाच देणार आहे बोबड्या म्हणला हो आमत्या बापात मिळतंय आमत्या बापात पाहत त्याल वाचता जातय उदगिल्ला थेंबल घली दूध लावलंय थेंबल घली मथुल्या त्या बादाला जातोय आमता बाप पाहत त्याला देव म्हणले थांब 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 किती वाजता जातो तुझा बाप म्हटले चार मग चारला जातो ना मध्यरात्री तुझ्या घरी दरोडा दरोडा म्हणलं की बोबड्या म्हणला तिथून येऊ तलवाला आणू का थुला आणू देव म्हणले आपल्या चोरीला तसल्या गोष्टी लागत नाही चार वस्तू लागतात छोटे छोटे खडे वस्त्रगाळ माती एक मोठी काठी आणि तीन तोंडाचा काटा इकडे काय म्हणतात त्याला सराटा सराटा गाढव काठा गाढव काठा बर वा कसंही टाकलं तर एक टोक वरी तसे काही माणसं असतात बघा सप्ताहाच्या कमिटीत घेतले तर पट्टीत घोटाळा करतात आणि कमिटीतून बाजूला केले की चालू भागवतामध्ये डिपीतले तिन्ही फ्यूज काढून पिशवीत टाकून घरी नेतात खरा भागवत जनरेटरवर म्हणतात
लग्नाच्या बस्त्याला नेले तर नवरीच्या बापाला 5-50 हजाराला टोपी लावतात आणि बस्त्याला नाही नेले तर लग्न मोडायच्या भानगडीत पडतात. पुरुष मंडळी, तुमच्या भाषेत सांगतो, आपल्या पॅनलमध्ये घेतले तर आपल्या गुप्त वार्ता विरोधी पार्टीला सांगतात आणि पॅनलमध्ये नाही घेतले तर तिसरा पॅनल उभा करतात. स्वतः निवडून येत नाहीत आणि आपल्याला निवडून येऊ देत नाहीत. आणि त्याला म्हणलं ना, अरे तुला तर 9 मतं पडले डिपॉझिट जप्त, ते म्हणतंय मी पडं का ना, पण त्याला 4 मतानं पाडलं का नाही. आपल्या भाषेत धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतं, असे काही गाढव काटे असतात. बावड्या म्हणला तिथन्या तोली तलायती दही दूध तूप लोणी, मग येऊलं था म्हणता त्याला पाहिजे. देव म्हणले बाबा आपण ज्या घरी जाणार आहेत तिथं अंधार असणार, अंधारात गाडगे मडके सापडणार नाही, पाय भांड्या कुंड्याला लागला ठेचकाळला तर आवाज होईल, मग त्यापेक्षा दरवाजा उघडायचा, दारात उभा राहायचं आणि हातात छोटे खडे घ्यायचे आणि ते खडे कोपऱ्यामध्ये भिरकवायचे, ते जाणार गाडग्यावर आदळणार, गाडगे रिकामे असले तर आवाज कसा कसा असा असा येणार, रिकामे गाडगे असले तर टन टन. बावड्या म्हणला भाली भाली, पण भरलेल्या गाल घेता आवाज. देव म्हणले धाप कसा असा काटोकाट भरले ते गाडग तल्ल गालग्यावर खले टाकाय ते आवाज थप थपाता येता कल्ल, पण थांबदा गालगे दल दमिनीवल नतले थिंक्यामध्ये ठेवलेले आतले तल तुमचे खले काय करणारे थांगा. देव म्हणले दुसरा उपाय, तिघांनी वाकायचं मिमानेवर उभा राहणार, काठीनं गाडगं फोडणार, शिंके लांबविले दुरी होतो तिघाचे मी वरी, आणि मग मी वंजळीत पडलेलं मटेरियल पिणार. बावड्या म्हणला आतत कलित दाय, आम्हाला बेदाल कलित न्यात दाय, आणि तू काती फोलून थकलं एकट्यानंच पेत दाय. देव म्हणले बाबा मी एकटा नाही, कोपरातून तुम्हाला पण देणार, वाहा तिथ्या धारा घ्यारे दोही त्या कोपरा, माझ्या कोपराला तुम्ही तोंड लावायचं. बाबड्या म्हणला तुझ्या कोपराला इकलून एक आणि इकलून एक दोघंच झाले ना, मग खालत्याला. देव म्हणले मग तुम्ही मा हात लावून तुमच्या कोपरातून खालच्याला सोडा. हा हात दमतंय म्हणला, मग थकल्याला तुम्ही लते पण थांबदा, हे एवलं थकलं होईपर्यंत 2 तास जातेत. देव म्हणले जाऊ दे ना, तुला काय होणाळीला जायचं का भागवताला, 2 तास जायचं नाही तर 3 तास जातील. तर नाही बाबा, 2 तासात त्या गोंधला गोंधलामध्ये गवलनी दाग्या झाल्या आणि माग लागल्या तर काय करायचं. देव म्हणले मी गाढव काटे कशाला आणलेत, गाढव काटे तिच्या वाटेत टाकायचे, तिच्या पायात मोडतील, ती काढत बसल, आपण घर जवळ करायचं. ते बोबड्या आगावच होतं महाराज, देवणी तालुक्यातलं होतं. बोबड्या म्हणला तिथ्या वाटेत काते टाकायतन पलायतं थगलं खलंय, पण थांबदा ती गवलंदल तप्पला घालून माग लागली तल काय कलायत. देव म्हणले माहीत आहे मला, ती चपला घालून आली तर ही वस्त्रगाळ माती तिच्या डोळ्यात टाकायची, तिच्या डोळ्यात माती जाईल, ती डोळे चोळत बसल, आपण घर जवळ करायचं. आणि बोबड्या म्हणला ती तत्मा घालून आल्यावर. देव म्हणले ह्याला उचलून विहिरीत टाका, त्या काळात चष्मे उपलब्ध नव्हते. घर पाहून एकांताचे नवविधान नवनीताचे. त्रस्त झाल्या गवळांनी, म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे. सगळ्या गवळांनी यशोदेच्या अंगणामध्ये आल्या. यशोदे कृष्णा सांगवे गोकुळी राहवे का जावे, गोकुळी राहवे का जावे, गोकुळी राहवे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहवे का जावे, गोकुळी
जावे का जावे गोकुली रावे का जावे अवज्ञा मिलोनी गवळणी जात हो त्या मथुरे बाजारी हो अवज्ञा मिलोनी गवळणी जात हो त्या मथुरे गवळणी सांगती गाराणी रात्री बाई आले चक्रपाणी खाऊनी दही दूध तुपलोनी फोडिली अवघी विरजनी हे ग बाई आम्हासी पहावे ना हे ग बाई आम्हासी पहावे ना यशोदे बाळ तुझा कान्हा कोठवरी सोसुधिंगाना दुसरी आली धावत मनी बाई काय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरो जाता आवरे ना यशोदे बाळ तुझा कान्हा यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जा शंभर गवळणी शंभर तोंड यशोदावर ले गवळणी आवाज मी एकटी आहे तुम्हाला कान मला दोनच आहे तुमचे शंभर तोंड आहे गोंधळ बंद करा एक एक सांगा एक आली बुवा पुढं यशोदाबाई परवाची गोष्ट परवा आला आमच्या घरा बर काय झालं मग दारी निजला होता म्हातारा महिला मंडळ सांगा म्हातारा कुठं असते घरात का दारात होणाळीतले घरातच आहेत मला माहित आहे तिकडं नगरच्या पलकडचे सांगतो मी आणि हात जोडून विनंती भागवत ऐका नाही ऐका सगळं घरी घेऊन जा नाही जा एवढं वाक्य घरी घेऊन गेलात तरी भरपूर झालं घरातले म्हातारं म्हातारी मरेपर्यंत आनंदानं सन्मानानं जगतील याची खबरदारी सगळ्यांनी घ्या एवढं केलं तरी आमचं 7 दिवसाचं भागवत कामाला आलं म्हणायचं हल्ली फार अवघड झालं महाराज म्हातारं थोरल्याकडं म्हातारी असं इथं तर नसेल ना असं करू पण नका अवघड आहे हो नसतील सांभाळणं होत ना महाराज 15 पत्राची खोली दोघांना काढून द्या वाटण्याच करायच्या तर कामाच्या करा एक वेळचे कपडे थोरल्यासून धुवा एक वेळचे धाकटीनं धुवा एक वेळचा स्वयंपाक थोरलीनं करा दुसऱ्या वेळचा धाकटीनं करा नाही तर आठवडे वाटून घ्या ना हो एक आठवडा थोरलीनं एक आठवडा धाकटीनं एक वेळचा दवाखाना थोरल्यानं एक वेळचा दवाखाना धाकट्यानं मोठंच काय ऑपरेशन गिप्रेशन असलं तर वाटून खर्च खर्चाच्या वाटण्या करा कामाच्या वाटण्या करा म्हातारं म्हातारीच्या करू नका दोघं एकत्र ठेवा म्हातारपणात दोघंच एकमेकाला असतात
त्यातले त्यात म्हातारीचं कसंही चालतं निभावतं महाराज, म्हाताऱ्याचं लय अवघड होतं. म्हातारीला सून नाही बोलली तर ती शेजारी जाऊन म्हाताऱ्यांना बोलते दुसऱ्या, पण म्हाताऱ्याचं अवघड आहे. पोरग लवकर निघून जातं, त्याला बोलायला वेळ नसतो, आणि सूनबाईला सासऱ्याला बोलायला आवडत नाही. नवरा सांगून जातो, अगं बाबाला बोलत जा थोडं. ती म्हणते काय बोलाव म्हाताऱ्या माणसाला, असा घोटाळा होता कामा नये. म्हातारपणात एकमेकावर फार प्रेम असत. बघा तुम्ही महाराज, आमच्या गावात एक जोडी आहे म्हातार म्हातारी, 75 म्हातार 72 म्हातारी, 4 पोर आहेत, पण ते म्हातार म्हातारी कोणासोबतच राहत नाहीत. संडास बाथरूम अटॅच एक वन आरके काढून दिले पोरांनी, गॅस दिलाय, दारात चूल मांडून दिली आहे. म्हातारी बसती आपल्या चुलीला जाळ घालीत. दररोज मी पाहतो बरं का त्यांचं भांडत येतही, फार मजा असते. थंडीचे दिवस आता सुरू झालं बघा, म्हाताऱ्या सकाळी चुलीला पाय लावून काटक्या घालीत बसलेलं असतं, आणि तेवढ्यात म्हातारी येणार, मुद्दाम तांब्या भरून घेणार, आणि 4 थेंब म्हाताऱ्याच्या अंगावर सांडणार, आणि म्हातारं खवळत हे असलंय तू. मी होतो म्हणूनच नांदविलं, दुसरा असता तर कधीच घटस्फोट दिला असता, आता 75 देणार आहेस काय. आणि म्हातारीचं ठरलेलं उत्तर असतं, माहित आहे माहित आहे, राक्षसाचं खानदान. माळकऱ्याचं लेकरू आहे मी, वारकऱ्याचं लेकरू. तुमच्यासारख्या राक्षसाच्या खानदानात पडलं, ससियन घोरपडी धरून खाणारे माणसं तुम्ही. मी होते म्हणून नांदले, दुसरे असती तर कधीच सोडून गेले असते, कुठंच जात नाही कोणी. भांडतात किरकिर करतात, पण प्रेम. अहो जरा म्हातारा नाही दिसू द्या, म्हातारीचा जीव कासा विसवतो. नातरोंडाला म्हणते बाळ्या इकडं ये र, पाराकडे जाऊन बघ त्याचं मड कुठं बसलंय. प्रश्न मड्याचा नाही, ते कुठे हे कळलं पाहिजे तिला. 4 पोर आहेत महाराज त्या म्हातारा म्हातारीला. आमच्या विडभट्ट्या आहेत आमच्या गावावर भरपूर, चौगाच्या विडभट्ट्या आहेत. म्हाताऱ्याला करमत नाही घरी, ते सकाळी उठते आणि भट्टीवर जाते, उगच त्यात विटा थापणाऱ्याला ताण देते डोक्याला, नीटच थाप, हे पाणीच कमी पडलं, मातीच कमी पडली. त्या विटा थापणाऱ्याला वाटतं ह्याला उचलून मातीत घालावं काय की. आणि म्हातारीला माहिती, ती वारावर लक्षात ठेवते. सोमवार थोरल्याच्या भट्टीवर गेलं, मंगळवार 2 नंबरच्याच्या भट्टीवर, बुधवार 3 नंबर, 4 गुरुवार 4 नंबर, शुक्रवार पुन्हा थोरल्याच्या भट्टीवर. तिला वार पण माहीत झालेत, आणि मग ती वार बघते म्हातारं कोणत्या भट्टीवर गेलं याचा अंदाज घेते, आणि त्या सुनाकडे जाते. ए सुनबाई 4 भाकरी थाप, माझं म्हातारं तुझ्या भट्टीवर गेलंय. माझं राज्य होतं त्यावेळेला, माझा नवरा 8 भाकर तुकडा खात होता. तुम्ही आलात आणि माझ्या नवऱ्याची आबाळ सुरू झाली, 4 भाकरी टाका आत्ताच्या आत्ता. सुनबाईला काम सोडून भाकरी टाकायला होती महाराज. खराच्या मिरच्या दे, लोणच्याची फोड दे, शेंगदाण्याची कारळाची तिळाची चटणी दे, आणि तेलाचं एक पळी टाक त्याच्यावर. त्या 4 भाकरी चिंतकामध्ये बांधते. नातरुंडाला जवळ बोलवते म्हातारी, बाळ्या इकडं ये, ह्या 4 भाकरी घे तुझ्या भट्टीवर ने. आणि म्हाताऱ्याच्या म्हणा म्हणा म्हाताऱ्याच्या म्हणा मोकळ्या मनानं मड्यावर घाल. खरं सांगा बरं, भट्टीवरून मडच घरी आलं तर कसं होईल. प्रश्न मड्याचा नाही, प्रश्न 4 भाकरींचा आहे. माझ्या नवऱ्यानं सकाळी 4 घास खाल्ले पाहिजे असं म्हातारीला वाटतं. प्रेम असतं म्हातारपणामध्ये. पुरुष मंडळी ऐकून ठेवा, जग नाराज झालं तर होऊ द्या, म्हातारी नाराज झाली नाही पाहिजे. शेवटपर्यंत तुम्हाला आधार तीच देणार आहे. पोराजवळ येणार नाहीत, सुनाजवळ येणार नाहीत, पोरी सुद्धा जवळ येणार नाहीत. पोरी हुटावरून शेळ्या राखतात महाराज, तिकडून फोन करून भावाला सांगतात, बाबाकडे लक्ष दे, आईकडे लक्ष दे. मी म्हणतो मग एवढंच प्रेम आहे ते जाकी घेऊन 2 महिने, 8 दिवसात कदरून म्हणती घेऊन जाय म्हातारीला. म्हातारीला लांब राहते म्हणून उग पुळका दाखवते, सांभाळून दाखव पाठ थोपटी तो तुझी.
इकडं भावाच्या संसारात खूप नाक खुपसिण्यापेक्षा तुझ्या संसाराचं बघ आणि तुझे सासू सासरे कुठे आहेत लक्ष ठेव. महाराज आम्ही रोज एक घर फिरतो, आम्हाला सगळं माहीत आहे. मोकळा पुळका दाखवायचा नाही पोरींनी. भावाला मायबाप सांभाळ म्हणून सांगायच्या अगोदर आपण सासू सासरे नीट सांभाळायचे. कारण ते जसे तुझे मायबाप आहेत तसे हे तुझ्या नवऱ्याचे मायबाप आहेत हे तुला कळलं पाहिजे. म्हातार दारात तुझा कृष्ण आला, चार दिवसाच्या शिळ्या ताकाचा डेरा डोक्यापर्यंत उचलला आणि म्हाताऱ्याच्या डोक्यावर. मला सांगा बरं, म्हातार जगल का वाचल? लोक म्हणतील महाराज का येडे का मरल कसं म्हणेना झाले. जगणं वाचणं एकच, मेलं म्हणा ऐका. ते जगलं नाही, ते वाचलं नाही, ते मेलं सुद्धा नाही. तीन दिवस कॉमामध्ये गेलं, बेशुद्ध झालं. यशोदे दचकली म्हणले मेलंय का काय? म्हणले नाही नाही, गवऱ्याचा शेक दिलाय आणि जाग केलंय. म्हातारं कोणतं? अहंकार. सगळ्या जवळच आहे, स्पीकरवाल्याला पण आहे ते अहंकार नावाचं म्हातारं. त्याला जरा रागात बोललेलं जमत नाही. त्या कॅमेऱ्यावाल्याला पण आहेच आहे. त्याला बाजूला हो म्हटलं की राग येतो त्याला. तबलजी हसू नका, वाजविणाराकड पण ते म्हातारा आहेच, गाणाराकड पण आहे, महाराजाकड पण आहे, बसलेल्या प्रत्येक जणाजवळ ते म्हातारे. मी काय कमी आहे का हे म्हातारे. अहो संसारात लय भानगडी महाराज. नातरुंडाचं लग्न असू द्या आणि म्हातारीला हलकं लुगडं आणू द्या. गाव गोळा करते म्हातारी, हे असलं पटकर नेसू का म्हणते लग्नात नातरुंडाच्या. काडी लाव त्याला काडी. नातरुंडाचं लग्न असू द्या आणि म्हाताऱ्याला पालकुलचा पटका नसू द्या महाराज. तीन तीन फुटाची उडी मारते म्हातार. मला पटका नाही, लग्नच कसं लावतेत बघतो म्हण. अहंकार. आणि त्या लग्नात तो कोणीही रुसत महाराज. मागच्या लग्न सराईमध्ये एक लग्न होतं, 10,000 लोक लग्नाला महाराज. चार आमदार होते, दोन मंत्री होते, तीन खासदार होते, 25 महाराज होते. अर्धा तास लेट झालं लग्न, कुजबूज कुजबूज चालली. मी गेलो स्टेजकडं, ब्राह्मणाला म्हणलं काय झालं लग्न का लागत नाही. ब्राह्मण म्हणला ते नवरदेवाला वळायला आत्या लागते ना. मी म्हणलं मग काय झालं? रुसून बसली म्हणले. आता आत्या लागते ना वळायला, तीच रुसून बसली. मी नवरदेवाच्या बापाला म्हणलंय बाबा कुठे आहे तुझी बहीण? अहो म्हणला तिकडे खोलीत रडत रुसून बसली आहे. मी म्हणलं चल तिला घेऊन येऊ. आम्ही दोघं गेलो. मी म्हणलं आका काय झालंय? साडी होती महाराज हातात. आम्ही दोघं उभं राहिलो, भिर्र कोण भिरकावली त्या भावाच्या अंगावर. महाराज बेसरमाला विचारा, बायकोला 9,000 लुगडं आणलंय, साडी आणली म्हणली आणि मला हे पटकर आणून दिलंय. हे असलं घालून वाळो का लेकराला? मी म्हणलं आका तुझ्या पाया पडतो, 12,000 देतो म्हणलं फक्त लग्न लाव. तुझ्यामुळं 10,000 लोक खोळंबलेत. मी म्हणलं येड्या बायकोला 9,000 आणताना 8,500 तर बहिणीला अनावस्कार म्हणलं. काढ काढ 10,000 काढून दे तिच्या हातात म्हणलं. 10,000 दिले तेव्हाच बाई निघली महाराज तिथून. अहंकार. अहंकार सगळ्यांनाच बेजार करतो. देव मारतो तरी मरत नाही. ती म्हणले आत्ताच गवऱ्याचा शेक दिला जाग केलंय. 1,000 गवळणी, 1,000 तोंड, 1,000 गाराने जाऊ द्या. महिला मंडळी तुम्हाला माझा प्रश्न, मला सांगा तुमच्या लेकराचं गारानं शेजारनी सांगू लागल्या पटल का तुम्हाला? आणि जिला पटल ती सख्खी माय असेल का? तिला सावतर माय म्हणावं लागल. सावत्र आई असेल तर पटल, सख्या आईला कसं पटल? मग मला सांगा तुमच्या शांबड्या लेकरायचं तुम्हाला पटल ना? राजस सुकुमार कृष्णाचं त्याच्या आईला पटेल का? मग मला सांगा यशोदा बाजू गवळणीची घेईल का कृष्णाची घेईल? कृष्णाचीच घेईल. घेईल नाही घेतली. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने. दिसते गोजिरवाने गे बळ, दिसते गोजिरवाने बळ, दिसते गोजिरवाने गे बळ, दिसते गोजिरवाने. काय सांग
बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजिरवाणे पाच वर्षाचे माझे बाळ गे अंगणी माझ्या खेळे वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे तुम्ही लटकीच घेता सगळ्यांनी मागे म्हणा श्रीरंग माझा वेडा गे श्रीरंग माझा वेडा जय हो याला नाही दुसरा जोडा गे याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळीच्या नारी जय हो पाच वर्षाचे माझे बाळ गे पाच वर्षाचे माझे बाळ अरे बोल अंगणी माझ्या खेळे ग अंगणी माझ्या खेळे तुम्ही लटकीच घेता आळ गे गोकुळीच्या नारी जय हो धन्यवाद का म्हणायचं अजून एक म्हणायचं तुम्ही लपुनियाचा भवरा गे तुम्ही लपुनियाचा भवरा तुम्ही लपोनियाचा भवरा गे तुम्ही लपोनियाचा भवरा आळ घेता शारंग धरा गे आळ घेता शारंग धरा तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळीच्या नारी शाबास तुम्ही लपोनी याची गोटी लागता गे याचे पाठी ही एवढी सरी तर खोटी गे गोकुळच्या अनारी सावळा गे चिमना माझा गवळणी त खेळे राजा तुम्ही मोठ्या हा ब्रह्मविद्येचा जनिता गे हा कैसा येईल हाता गे तुम्ही याला धरू पाहता गे होणाळीच्या गोकुळीच्या नाही होणाळीच्या नाही यशोदा चिडली गोर गरीब गवळणी पटापटा पटापटा पटा घरी गेल्या घरी म्हणजे माग 100 फूट एक उठली बाबा 6.5-6.5 फूट उंच बांगड्या माग सारल्या यशोदेकडे पाठ गवळणीकडे तोंड गवळणीला म्हणली तुम्हाला 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 लाज वाटली पाहिजे काल जन्माला आलेली ईदभर कार्ट आता तिला काय माहिती ती ईदभर आहे का जगभर आहे आणि त्याच्या गाराने सांगायला घरापर्यंत येतात आणि तो सुद्धा गोरगरीब गवळणच्या घरी जातो हिंमत असेल तर ये म्हणाव माझ्या घरी देव म्हणले काकू पिछे मुडेंगे पिछे मुड माग माग बघ माग माग बघितलं बघ काय काकू मी नव्हतो आलो तुझ्या घरी हिंमत लागते माझ्या घरी यायला मास सांग ना आजचा मुक्काम तुझ्या घरी ती म्हणली ये घरी बांधते का नाही देव म्हणले बांधायचं सांगू नको बांधायचं बघू आपण कोण कोणाला बांधत आपलं ठरलंय बोलावल्याशिवाय कोणाकडे जायचं नाही
आणि बोलावल्यानंतर गेल्याशिवाय राहायचं नाही. आजचा मुक्काम तुझ्या घरी कर तयारी. पेंद्या नाव घे लिहून. कांत. आडनावली चंद्रे. पत्ताली चंद्रोदय कॉलनी चंद्रविलास सदन चांदणी चौक चंद्रनगर. देव म्हणले हिला चंद्रावरच पाठवितो. यशोदेनं कृष्ण घरात नेला. चार गवळणीनं धरून काकू घरी नेली. घरी गेली काकून स्वयंपाक केला महाराज. आ हा 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 हा. साजूक साजूक तूप लावून नाजूक नाजूक पुरणाच्या पोळ्या. ओठानं खाण्यासारख्या पोळ्या. दात नसलेल्यानं सुद्धा मोकळ्या मनानं तीन तरी खाव्यात अशा पोळ्या. नाही तर आमच्या नशिबाला चपात्या असत्यात महाराज. एकीकडून श्रीरामजी वडतेत, एकीकडून मी वडतो तरी तुटत नाही. काय काय पंक्तीला त्या मोठ्या चपात्या असतात आचार्याच्या चपात्या. चपाती म्हणायचंच नाही, चपाता म्हणायचं. थंडी पडली की दोन आतरायच्या आणि दोन पांघरायच्या. थंडीच वाजणार नाही. वरण तर विचारूच नका. बघितलं की मरण आलेलं बरं वाटतं. पाणी दार वरण, त्याच्यात पळी घातली तर बटन बटन. हॅलो. डाळीची पळीची तीन तास पळापळी होते तरी डाळ सापडत नाही. तू का म्हणे आता डाळिंबीचा नाही पत्ता. हे गाथ्यातलं नाही बरं, माथ्यातलं होत. आपल्याकडे पंक्ती होतात ना मराठवाड्यात, पाणीदार वर्णाच्या पंक्ती. त्यातले त्यात इकडच्या नाही, आमच्या बीड परभणीकडच्या पंक्ती. परातीत जेवतात लोक. एक सत्तरीचं म्हातार 6 वर्षाच्या नातरुंडाला घेऊन गेलं जेवायला. परातीत ते पाणीदार वरण वाढलं. लेकरानं परातीत बघितलं, त्याला मध्ये एक लेकरू दिसू लागलं, प्रतिबिंब. ते लेकरू आजोबाला म्हणू लागलं, बाबा बाळ, बाबा बाळ. बाबा म्हणला, बाळ नाही, डाळ आहे, ती चपाती चोरून खाय. कशाचं बाळ आहे? महिला मंडळ, जमली तर जेवण, जमलं नाही तर सत्यानाश. माझी तक्रार आहे बरं का, आमच्या तरुण ज्या 35 आतल्या आमच्या बहिणी आहेत त्यांच्याबद्दल तक्रार आहे. तुम्हाला जुन्या म्हाताऱ्यांसारखी आमटी करता येत नाही. ह्या लुगड्यावाल्या म्हाताऱ्याची आमटी खायची काळ्या तिखटाची. खाण्यासारखी कोणी करल हो? जुन्या म्हाताऱ्या पिण्यासारखी आमटी करत होत्या. म्हातारे माणसं 4-4 वाट्या प्यायचे. मिशावाल्यानं आमटी पिली तर 1.5 तास मिशीतून जीभ फिरली पाहिजे. आमटी होती गड्या म्हणून. कुरोडी पापडी भजी. भजा कसा असावा? तोंडात टाकला तर विरगळला पाहिजे भजा. नाही तर काय काय मावल्या भजे करतात महाराज, फेकून हाणला तर डोकंच फुटत आहे. तसला निबरखट भजा असतो काय? भात ताटात टाकला तर मोकळा आणि दाबला तर शिजलेला, याला म्हणायचं भात. काय काय मावल्या एका पातेल्या 3 भात करतात महाराज. पातेल्याच्या बुडाला जळगाव, मधल्या टप्प्यात चिखलगाव आणि वरच्या कडीला तांदूळवाडी. तिथलेच तांदूळ घ्यायचे ना अक्षदा म्हणून वापरायचे. सुगरणी आणि उदारे असं माऊली म्हटले. असा गोड स्वयंपाक केला. नवऱ्याला म्हटले बसा जेवायला. तेही कशाला हाय गाय करतं महाराज. 17 पोळ्याचा मुर्दा पाडला. या खातात आश्चर्य वाटून घेऊ नका. माझ्या गावात एक म्हातारे 13.5-14 पोळ्या खात आहे. तुम्ही म्हणाल महाराज काही म्हणालेत, तुम्ही उद्या करा, मी घेऊन येतो त्याला. नाही खाल्ल्या तर पैसे घ्या माझ्याकडून. 17 पोळ्या खाल्ल्या. बास म्हटला चंद्रे स्वयंपाक करावा तून खावा मी. ती म्हटली पाणी लावायचं नाही, दारात बसा पहारा द्या. तो म्हणला का? ती म्हणली आपल्या घरी चोरी होणार आहे. तो म्हणला कोण येणार आहे? ती म्हणली किसन देव. तो म्हणला तुला कसं कळलं? ती म्हणली मीच त्याला म्हणले घरी ये तुला बांधते. तो म्हणला काय गरज होती का उडग कळी बस पाटकुळी? कशाला त्याला नादाला लागली? आणि जाग राहायची सूचना कधी द्यायची असते? जेवायच्या आधी. 17 पोळ्या खाल्लेलं जाग राहू शकत नाही, मी झोपतो. तो झोपला शेजारी, ती झोपली. इकडं मीटिंग बसली. वडज्या वाकड्या पेंद्या सुदामा विट्या दांड्या गोंद्या माध्या वाकड्या कुबड्या बोबड्या. बोबड्या म्हणला तिथन्या आत्वान्या त्या धली तोली तलाय ती. देव म्हणले आज चंद्रा काकू. चंद्रा काकू म्हणलं की 3 फूट उडी मारली बोबड्यानं. तिथनी हो बाई लईत आगावय. देव म्हणले आगाव असो, दहीफळे असो, ढाकणे असो, कदम असो, मुंडे असो, पांचाळा असो, बिरादार असो, बारुळे असो, झाले काढणं होईतले. पाटील असो, शिंदे असो,
ठाकरे असो फडणवीस असो पवार असो खडसे असो तथ नाही बाबा अलनावा ते आगाव नाही थलोथल तीत आगाव आहे. देव म्हणले मम्मी कमी आगाव आहे का. बावड्या म्हणला मग थोबत कोण येणार आहे. देव म्हणले कोणी नाही एकटा जाणार आहे. दायले बाबा तातल्या बाईच्या घरी आम्ही येणार बी नाही. देव गेले घरात कसे गेले सांगायची गरज नाही. घरात गेले दही दूध नासाडी केली बाईला चिमटा घेतला. काकू उठ. काकू उठली कोण आहे. देव म्हणले मी किसन देव कशाला आला होता. देव म्हणले काकडा करायचा आहे म्हण. उठा पांडुरंगाचा प्रभात समय पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. येडी हळद म्हणले मी काय काकडा करायला आलो का. तू चोरी करायला बोललो चोरी केली चाललो. तिनं मनगट धरलं मी तुला धरलंय. देव म्हणले तू धरलं नाही मी धरून घेतलंय. तिनं बांधलं देवानं बांधून घेतलं. सकाळी नवरा उठला ग राजाचं लेकरू कशाला बांधलं सोड. ती म्हणली जमणार नाही घोटाळे करतोय आदर्श घोटाळे करतोय. दिल्लीला तक्रार नेणार आहे याची राजीनामा घेणार आहे याचा मुख्यमंत्री पदाचा. कर काय करायचं ते हाताला धरलं नेऊ लागली. आता एवढा मोठा चोर डायरेक्ट नेईल का ती. मीडियाकडे गेलं पाहिजे अगोदर. त्या काळातला मीडिया म्हणजे महिला मंडळ. गंगूबाई शांताबाई बाहेर या बघा असा चोर पकडावा लागतो मुद्देमाला सकट. देव म्हणले काकू तडजोड करा ना. काकू म्हणले होणे नाही. 4 ते 7 3 तास मिरवलं गावात. 7 देव म्हणले काकू डावा हात काढा उजवा हात घ्या मोडायची वेळ आली. हा तसं जमतीये म्हणली. तसं जमतंय म्हणली दुसऱ्या गवळणीला बोलू लागली. तोपर्यंत देवानं डावा हात काढला आणि उजवा द्यायचा नाही तर दिला नाही. तिच्या महाद्याचा तिच्या लेकराचा हात धरला म्हणला जाय आई बरोबर. महाद्याला धरलं ओढू लागली तोंडाला लोणी लावलेलं. ओढलं की महाद्या म्हणायचं आई जरा हळू. ती म्हणली आई एवढा वेळ काकू म्हणत होता आता आई सुरू केलं काय. थोड्या वेळानं ताई म्हणशील मग बाई म्हणशील आणि शेवटी मॅडम म्हणशील. सोडणार नाही. ओढू लागली यशोदेपर्यंत नेलं. यशोदे बाहेर ये. तोपर्यंत देव दुसऱ्या गल्लीतून आई जवळ आले होते. आई मोठं गारा नाही येते बघ. आई म्हणली येऊ दे तू घरी ना मी रात्रीपासून घरी ये. मग तर गावाला भांडते रे म्हणली. चल बरं. देव म्हणले चल नाही मला उचलून घे. कृष्णाला उचलून घेतलं. यशोदा बाहेर आली आणि त्या गवळ्यांना म्हणले हा बोला चंद्राबाई काय म्हणणं. चंद्राबाईनं पाहिलं माझं म्हणणं हिच्या कडवर आहे तर माझ्या हातात कोण आहे. वळून पाहिलं लोणी पुसलं तिचाच महाद्या. 2 थोबाडीत दिल्या. महाद्या तू कधी. महाद्या म्हणला आई अर्धा तास ओरडतोय तुझं लक्ष नाही मी काय करू. चल म्हटली. चौकात गेलं की देवानं त्याचा हात काढला ना आपला दिला. ए काकू. काकू म्हणलं की कोण आहेस तू. देव म्हणले मी किसन देव. मग किसन देव महादेव कुठे. देव म्हणले महादेव शिखर शिंगणापूरला मोठा महादेव आहे. चौकात आलं किसन देव. आई पुढं गेलं महादेव. 3 झालं. चौथ्या वेळेस ओढू लागली. देव म्हणले आता नेशील तर नवऱ्याचं रूप घेईल परवडते का बघ. दिलं सोडून. 1000 गवळणी 1000 गाराने यशोदा ही त्रस्त झाली. एका दिवशी फटके दिले देवाला महाराज यशोदेनं आणि मारलं 2 चापटा. जे रडायला लागला महाराज. दही भात दिला ऐकत नाही. पाळण्यात टाकला ऐकत नाही. खांद्यावर घेतला ऐकत नाही. पाळण्यात टाकून यशोदा झोके देऊ लागली. रडती मां जे बाळ ताणे
समजावी ते मागेल ते मी खाया देते परिन राहे श्री हरी नाना परी करीतो छंद रडत असे स्पंद स्पंद यशोदा कृष्णाची समजूत काढणार आहे त्यातून बऱ्याच बाललीला अजून होणार आहे त्या सगळ्या बाललीला सह कृष्ण मथुरा गमन द्वारका निर्माण आणि रुक्मिणी स्वयंवर ह्या सगळ्या कथा आपल्याला उद्या पाहायच्यात उद्या कथेचा सहावा दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा दिवस उद्या कृष्ण रुक्मिणीचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे कार्यकर्ते सुंदर नियोजन करणार आहेत आपलं काम आहे फक्त वेळेत येऊन कथेला उपस्थित राहणे उद्या थोडेसे कष्ट घ्यायचे सगळ्या माता भगिनींनी नवरी तुमच्याकडची बरं का उद्या